नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। दोस्तों, इस समय आपके स्क्रीन पर जो वीडियो दिखाई दे रहा है, यह वीडियो उस घटना का वीडियो है जो काफी शर्मनाक घटना है, और ये शनिवार को घटी है बोईसर में। बोईसर में शनिवार की शाम को एक कंपनी में 100 से अधिक मजदूर घुसे और वहां मारपीट करने लगे। मजदूर संगठन के पदाधिकारी कार्यकर्ता थे, वो वहां मारपीट करने लगे। मामले की जानकारी पर जब पुलिस भी बचाव के लिए पहुंची, तब इन लोगों ने पुलिस के ऊपर भी हमला कर दिया। इस हमले में 19 से अधिक पुलिसकर्मी घायल हुए। इस मामले में पुलिस ने कार्रवाई करते हुए कई लोगों को गिरफ्तार भी किया, और ये मामला काफी दो दिनों से काफी चर्चा में बना हुआ है। हालांकि दो दिनों तक इस मामले का वीडियो सामने नहीं आया था, लेकिन अभी आप जो स्क्रीन पर वीडियो देख रहे हैं, ये वीडियो उसी घटना का है जो अभी सोशल मीडिया में वायरल हो चला है। देखिए इस पूरी घटना को, और इस घटना के बाद इस मामले में वरिष्ठ पुलिस अधिकारी ने क्या कुछ कहा, सुनिए उनका बयान। अभी के लिए इतना ही। या ठिकाणी विराज कंपनीच्या स्टील प्लांटमध्ये काही दिवसापासून युनियन आणि व्यवस्थापन यांचे वाद आहेत। या अनुषंगाने माननीय न्यायालयाने पण काही आदेश दिलेले आहेत, मनाई हुकूम दिलेले आहेत। या क्षेत्राच्या आजूबाजूला 50 मीटर 100 मीटर अंतरापर्यंत कोणालाही बेकायदेशीर जमवता येणार नाही, आणि या क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर एकतर काम करावं किंवा ज्यांना काम करायचं नाही त्यांनी या क्षेत्रामध्ये थांबू नये, अशा प्रकारचा पण काल परवा दिवशी एक मनाई हुकूम माननीय न्यायालयाकडून आलेला आहे। या अनुषंगानं काल काही लोक काम करू इच्छित होते आणि काही युनियनची मंडळी हे त्यासाठी विरोध करत होती, त्यावरून निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी अंमलदार RCP SRPF हे सगळे तिथं पोहोचले। त्यावेळेस मुंबई लेबर युनियनच्या काही लोकांनी बेकायदेशीर जमाव जमवून पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावरती दगडफेक केली होती, आणि लाठी लोखंडी रॉड यासह हल्ला केला होता। त्या बाबतीत कालच तातडीनं गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केलेली आहे। आतापर्यंत 27 पेक्षा अधिक आरोपींना अटक केलेली आहे। जे जमावाला चिथावणी देत होते आणि जे बेकायदेशीर जमावाचं नेतृत्व करत होते
त्या सर्व आरोपींना प्रमुख आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या ठिकाणी माननीय न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे आणि कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राखण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ अधिकारी अंमलदार या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत। सध्या या परिसरामध्ये शांतता आहे, परंतु मी आपल्या माध्यमातून सर्व कामगार बंधूंना आवाहन करतो की त्यांनी या औद्योगिक नगरीमध्ये शांतता राखावी, कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा हातात घेऊ नये, अन्यथा पोलीस अत्यंत खंबीर कायदेशीर कारवाई करतील। जे लोक शांतता पाळतायत, जे लोक शांततेनं काम करतायत, त्यांच्या बाबतीत कुठलीही अडचण येणार नाही। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।